नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक संतोष नपते, संभाजीराव केंद्रीय महाविद्यालय जळकोट, डिस्ट्रिक्ट लातूर. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले कन्फ्युजन होते की थर्ड इयरच्या एक्झाम होणार किंवा नाहीत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय कोणत्याही प्रकारची पदवी देता येणार नाही आणि तिथे फायनल झाले की विद्यापीठांना परीक्षा ह्या घ्याव्याच लागतील म्हणून. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचे कन्फ्युजन निर्माण झाले की परीक्षा होणार तर आहेत, तर मग नक्की कशा प्रकारे होतील. जुन्या पद्धतीने म्हणजे कोविड-19 पॅन्डेमिकच्या आधी जी पद्धत आपली नेहमीची आहे की महाविद्यालयामध्ये येऊन कॉलेजेसमध्ये येऊन त्या परीक्षा द्यायच्या किंवा त्याला अपियर व्हायची, का मग ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे का कशा प्रकारे होणार आहे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होतं. आणि आज आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी एक तातडीचे परिपत्रक किंवा त्याला आपण सर्क्युलर म्हणू आज आलेले आहे. आणि ही जे काय आजचे सर्क्युलर आहे, दिनांक 8/9/2020, या सर्क्युलरमध्ये सांगितले आहे की पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2020 परीक्षा पद्धती बाबत, म्हणजे थोडक्यात ही जी आता परीक्षा होणार आहे थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची, या उन्हाळी 2020 ची परीक्षा पद्धती नेमकी कशा प्रकारे असणार आहे याबाबतचे हे परिपत्रक विद्यापीठाने आज काढलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांनाही फॉरवर्ड करा, जेणेकरून आपल्या मित्राचे जर परीक्षा पद्धतीबाबत किंवा कशा प्रकारची परीक्षा होणार आहे याबद्दल जर काही कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन तुमच्या मित्राचे दूर होईल. तर यामध्ये ऑलरेडी मी काही पार्ट्स जो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे तो मी हायलाईट करून ठेवलेला आहे. आणि हा प्रत्येक पार्ट जो मी हायलाईट केला जो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे तो वाचून मी त्याबद्दल तुम्हाला थोडेसे त्याचे विश्लेषण करणार आहे, जेणेकरून तुमचे काही शंका असतील तर त्या शंका तुमच्या दूर होतील व परीक्षेबाबतचा संभ्रम किंवा कशाप्रकारे परीक्षा होतील, सोपी असेल का अवघड असेल किंवा कशाप्रकारे असेल, तर ह्या शंका तुमच्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. तर एवढे हे सर्क्युलर आहे की 2020 ची उन्हाळी परीक्षा पद्धत कशा प्रकारे होणार आहे त्याबाबतचे सर्क्युलर. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ व विद्या परिषदेच्या निर्णयानुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील नियमित म्हणजे जे रेग्युलर विद्यार्थी आहेत, तसेच अंतिम सत्रातील म्हणजे 6th सेमिस्टरच्या ज्या विद्यार्थ्याचे मागील सत्राचे काही विषय अनुत्तीर्ण असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही उन्हाळी 2020 ची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, तर प्रचलित परीक्षा म्हणजे जी आतापर्यंत होती ज्याला आपण लेखी परीक्षा म्हणतो, कॉलेजमध्ये येऊन तुम्ही लेखी परीक्षा देत होता, तर तशा प्रकारची परीक्षा न घेता नवीन तंत्रज्ञानाचा वापर किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून ही जी काही परीक्षा तुमची होणार आहे ती घेण्याचे ठरविण्यात आले. म्हणजे थोडक्यात नेहमीप्रमाणे जी परीक्षा तुमची होणार आहे तशी परीक्षा न होता थोडस टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये होणार आहे आणि त्या पद्धतीने ही परीक्षा तुमची या वर्षीची होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो मित्रांनो, मग परीक्षा नवीन पद्धतीने होणार आहे किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून होणार आहे, तर मग कशा प्रकारे होणार आहे, तर ही जी काय परीक्षा आहे तुमची या वर्षाची ही बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एमसीक्यूज असणार आहेत. आणि दोन पर्याय तुम्हाला तिथं उपलब्ध आहेत किंवा दोन पद्धती परीक्षेच्या इथं उपलब्ध आहेत, एक म्हणजे आहे ऑनलाईन पद्धती आणि दुसरी आहे ऑफलाईन पद्धती. म्हणजे ऑनलाईन एक्झाम तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटले की नाही मला ऑनलाईन एक्झाम द्यायची नाही, तर तुम्ही तुम्हाला दुसरा ऑप्शन तिथे आहे आणि तो म्हणजे ऑफलाईन पद्धती. त्यानंतर विद्यापीठाच्या ह्या ज्या काही परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन होणार आहेत, ही परीक्षा विद्यापीठाच्या सर्व पदवी तसेच पदव्युत्तर वर्षाच्या किंवा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला अंतिम सत्राचे विद्यार्थी किंवा
ज्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचे म्हणजे फायनल सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे काही मागच्या सेमिस्टरचे जर काही पेपर बॅक असतील किंवा ते फेल झालेले असतील तर तशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होणार आहे. आणि ही परीक्षा होणार आहे दिनांक 3 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 या दरम्यान. तर ही तारीख विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही की परीक्षेचा जो कालावधी आहे तो आहे 3 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 या दरम्यान ही तुमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा होणार आहे. आणि याचे वेळापत्रक किंवा टाइम टेबल जे असेल ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर ते अपलोड होईलच. त्याबद्दल तुम्ही थोडस वेबसाईट चेक करत चला जेणेकरून टाइम टेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतर तो तुम्हाला लगेच कळेल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमच्यापैकी किंवा तुमच्या मित्रांपैकी कोणी उन्हाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये जर एक्झामचे फॉर्म भरलेले नसतील तर त्यांच्यासाठी आपल्या विद्यापीठाने आणखी एक संधी दिलेली आहे. आणि तुम्हाला ते परीक्षा फॉर्म 10 सप्टेंबर 2020 पर्यंत महाविद्यालयात भरता येतील. तर जनरली तर हे लक्षात घ्या तुम्ही की 10 सप्टेंबर 2020 पर्यंत तुम्ही कोणाचे जर फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर ते त्यांना सांगा तुम्ही की बाबा तुझा फॉर्म राहिलेला आहे तो फॉर्म तू आपल्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन तू सबमिट कर. त्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा जर झालेल्या नसतील किंवा काही वर्गाच्या प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल एक्झाम जर झालेल्या नसतील तर ह्या एक्झाम दिनांक 15 सप्टेंबर 2020 ते 25 सप्टेंबर 2020 या दरम्यान होणार आहेत. तर हे विद्यार्थी मित्रांनो लक्ष घ्या किंवा लक्षात घ्या तुम्ही की प्रॅक्टिकल परीक्षा जर तुमच्या झालेल्या नसतील तर तुमच्या त्या प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत कोणत्या कालावधीच्या दरम्यान 15 सप्टेंबर 2020 ते 25 सप्टेंबर 2020 या दरम्यान. आणि त्याच्यानंतर मग काही सुट्ट्या वगैरे जर या दरम्यान आलेल्या असतील मग ती तुमची थिअरीची एक्झाम असू द्या किंवा प्रात्यक्षिक परीक्षा किंवा प्रॅक्टिकल एक्झाम असू द्या तर त्या सुट्ट्याचा काहीही संबंध येथे राहणार नाही. मग तो रविवार असू द्या किंवा सार्वजनिक सुट्टी असू द्या या दिवशी पण तुमच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. म्हणजे तुमचे कन्फ्युजन राहू नये की आज संडे आहे मग प्रॅक्टिकल परीक्षा किंवा थिअरीची एक्झाम नाही आणि तो पेपर तुमचा मिस होऊ नये. म्हणून हेही लक्षात घ्या की रविवार जरी असला किंवा एखादी सार्वजनिक सुट्टी जरी असली तरी त्या दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. मग आता परीक्षा पद्धती कशा प्रकारे असणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला फोन येऊन गेला की सर परीक्षा होणार आहे मग नक्की कशा प्रकारची होणार आहे ऑनलाईन ऑफलाईन किंवा मग नक्की काय असणार आहे परीक्षेमध्ये ते आम्ही काय लिहायचं आहे तर ही शंका इथे विद्यार्थ्यांची दूर होणार आहे. तर ही जी काही परीक्षा पद्धती आहे तर ही आहे एमसीक्यू टाईप म्हणजे ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशा प्रकारचं म्हणताय. आणि या पद्धतीमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे ज्याच्यामध्ये किंवा त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे प्रॉक्टर्ड मेथड. की आणि जिथे अपवादात्मक परिस्थिती असेल किंवा काही पर्याय नसेल ऑनलाईन परीक्षा तिथे होऊ शकत नसेल तर अशा ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने OMR शीट देऊन म्हणजे MCQ चे आन्सर लिहिण्यासाठी जी OMR शीट वापरली जाते ती उत्तर पुस्तिका किंवा ती आन्सर शीट देऊन त्या परीक्षा केंद्रावर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा तिथे घेण्यात येईल. तर ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की असे नाही की तुमच्याकडे ऑनलाईन तुम्ही अवेलेबल करू शकत नाही किंवा काही प्रॉब्लेम आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरा पद्धती आहे किंवा दुसरी पद्धती आहे आणि ती म्हणजे ऑफलाईन पद्धती. तर ऑफलाईन पद्धतीने पण तुम्हाला ती एक्झाम देता येईल. आणि आणखी महत्वाची म्हणजे ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही देणार असाल तर तुम्ही तुमच्या घरी बसून ह्या परीक्षा देऊ शकता. त्यानंतर विद्यापीठाच्या महाविद्यालयातील मग ती पदवी असू द्या किंवा पदव्युत्तर असू द्या किंवा पदवी अभ्यासक्रम असू द्या या सगळ्यांसाठी ही परीक्षा पद्धती लागू आहे. म्हणजे असे तिथे नाही की तुम्ही ग्रॅज्युएशनला आहेत म्हणून तुमची फक्त MCQ किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन होणार आहे. तर ती पदव्युत्तर साठी पण सेम पॅटर्न आहे. आणि जर काही विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशन किंवा दूर शिक्षणाद्वारे शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी पण हीच पद्धती तिथे लागू होणार आहे. आणि काही कारण असतं तुमची ऑनलाईन परीक्षा चालू झाली तुम्ही परीक्षेला बसलात सुरुवात झाली परीक्षेला आणि काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा काही तांत्रिक कारणाने जर त्याच्यामध्ये खंड पडला किंवा ती परीक्षा तुमची स्टॉप झाली तर तेवढा पर्टिक्युलर कालावधी तो विद्यार्थ्याला तिथे वाढवून देण्यात येईल. आणि ऑफलाईन पद्धत ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 तासाचा कालावधी असेल तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा ह्या एकाच वेळेस सुरू झालेल्या असतील. म्हणजे असे होणार नाही की ऑनलाईन पद्धत एक्झाम तुम्ही देतात म्हणजे ती 11 वाजता सुरू होईल किंवा टायमिंग जे काही दिलेलं असेल त्याप्रमाणे आणि ऑफलाईन आहे म्हणजे तुमची दुपारी सुरू होईल किंवा सकाळी सुरू होईल असे होणार नाही.
तर या दोन्ही परीक्षा पद्धती एकाच टाइमला आणि एकाच वेळेस तिथे सुरू होतील, तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणे शक्य होणार नाही, म्हणजे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे समजा कम्प्युटर नसेल किंवा लॅपटॉप नसेल किंवा मोबाईल नसेल आणि किंवा काही फॅसिलिटीज नसतील, म्हणजे असे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणे शक्य नसेल, तर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होईल. त्या विद्यार्थ्यांना OMR शीट तिथे प्रोव्हाइड केल्या जाईल, पण महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्रावरती परीक्षा घेण्यात येते. आणि काही परिस्थितीमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने गावाजवळच्या परीक्षा केंद्रांची मागणी केली तर ती मागणी त्याची मान्य केल्या जाईल, परंतु त्यांनी मागणी केलेली परीक्षा केंद्र हे विद्यार्थी म्हणजे विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये असायला पाहिजे. म्हणजे असे होणार नाही की त्याला औरंगाबाद युनिव्हर्सिटी मधलं एखादं गाव त्याच्या जवळ गावाजवळ आहे आणि तिथलं परीक्षा केंद्र जर त्यानं मागितले तर ते तिथे त्याला मिळणार नाही. तर ते परीक्षा केंद्र आपल्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये असायला पाहिजे, आपल्या विद्यापीठाशी ते संलग्नित असायला पाहिजे. आणि परीक्षा पद्धती ही केंद्र तर त्याला चेंज करायचं असेल किंवा बदलायचं असेल तर ते विद्यार्थ्यांनी संमती पत्रामध्ये तसे नमूद करणे तिथे आवश्यक आहे. तर ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. यानंतर ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा देणे हे संमती पत्र विद्यार्थ्यांना भरून द्यायचे आहे. म्हणजे तो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहे का ऑफलाईन पद्धतीने देणार आहे, आणि विद्यार्थ्यांनी हे संमती पत्र 15/9/2020 पर्यंत महाविद्यालयामध्ये भरून द्यायचे आहे. तर ही तारीख विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 15 सप्टेंबर तुम्हाला हे सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हे पत्र विद्यापीठामध्ये कॉलेजेसमध्ये सबमिट करायचे आहे. आणि जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी संमती पत्र देणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा पद्धतीने परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे असे होणार नाही की तुम्ही ऑनलाईन पद्धतीचं संमती पत्र महाविद्यालयामध्ये जमा केले नाही किंवा सबमिट केले नाही तर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेला बसता येणार नाही. अशा वेळेस तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी लागेल. आणि विद्यार्थ्यांनी मोबाईल क्रमांक तसेच त्यांचा ईमेल त्या संमती पत्रामध्ये न चुकता मेन्शन करावा, नमूद करावा, कारण हे नंबर किंवा हा मेल आयडी तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तर त्याची त्या काळजीने तुम्ही तो मेन्शन करावा त्याच्यामध्ये. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनी स्मार्टफोन लॅपटॉप संगणक किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सोय करण्याची जबाबदारी ही त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याची राहील, ही त्या संमती पत्रामध्ये नमूद करावे. जर आपल्यापैकी काही दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन ऑफलाईन किंवा ओपन बुकद्वारे परीक्षा घेण्याचा पर्याय तिथे देण्यात यावा किंवा तो देण्यात आलेला आहे. म्हणजे दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याला ऑनलाईन देता येईल, ऑफलाईन देता येईल किंवा त्याला ओपन बुक परीक्षा तिथे देता येईल, आणि तसे संमती पत्र त्याला घ्यावे लागेल, द्यावे लागेल. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयातील शिक्षकांना काही माहिती व्हावी कशा प्रकारे परीक्षा होणार आहे, तर यासाठी एक मॉक टेस्ट होणार आहे आणि ती दिनांक 25 ते 30 सप्टेंबर 2020 या दरम्यान त्या मॉक टेस्ट होतील. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना ती सवय होऊन जाईल की परीक्षा कशा प्रकारे द्यायची आहे. तसेच मग आता परीक्षेची आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारे असेल, म्हणजे MCQ होणार आहे, बहुपर्यायी होणार आहे, तर मग मार्क्स किती किंवा कशा प्रकारची ती परीक्षा असणार आहे, म्हणजे नक्की त्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय. तर सदरील पदवी किंवा इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका ही MCQ पद्धतीची असणार आहे हे आपल्याला आता माहीत झालेले आहे. आणि यामध्ये साधारणतः 40 प्रश्न असतील आणि हे 40 प्रश्न 40 मार्कांचे असतील, 40 गुणांचा तो क्वेश्चन पेपर असेल आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क किंवा 1 गुण तेथे देण्यात येईल. आणि टाइम जो आहे या परीक्षेचा तो आहे 1 तासाचा, म्हणजे 1 तासासाठी ही परीक्षा असेल. तर हे लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी की तुमची MCQ टाइप क्वेश्चन पेपर असणार आहे, 40 MCQs किंवा 40 प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे, 40 मार्काचा तो तुमचा पेपर असेल आणि प्रत्येक मार्क क्वेश्चनसाठी प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क तिथं असेल. आणि याचा ड्युरेशन जो आहे कालावधी जो आहे तो आहे 1 तासाचा आणि प्रत्येक प्रश्नाला इथे तुम्हाला 4 बहु ऑप्शन तुम्हाला तिथे दिलेले असतील किंवा पर्याय दिलेले असतील आणि त्याच्यापैकी तुम्हाला जो करेक्ट आहे तो तिथे सिलेक्ट करायचा आहे. तसेच पदव्युत्तर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची असेल आणि प्रश्नपत्रिकेमध्ये 50 बहुपर्यायी प्रश्न असतील.
आणि तो कालावधी तिथे 1 तासाचा असतील आणि इथेही 4 ऑप्शन्स तुम्हाला असतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसेल, तर ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की कारण तुमचे कन्फ्युजन कदाचित इथे असेलही की मग निगेटिव्ह मार्किंग आहे का कसे काय, तर निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये नाही. त्यानंतर आणखी काही सूचना आहेत विद्यार्थ्यांसाठी की परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी कमीत कमी 15 मिनिटे परीक्षा दालनात किंवा परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहावे आणि तसेच तुमचा पेपर सबमिट केल्यानंतर किंवा ॲन्सरशीट सबमिट केल्यानंतर म्हणजेच परीक्षा संपल्यानंतर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला परीक्षा केंद्राच्या परिसरामधून बाहेर पडायचे आहे. हे जे काही नियम आहेत हे याच्यासाठी आहेत की कारण सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार वाढत चाललेला आहे आणि परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊ नये आणि म्हणून तुम्हाला परीक्षा संपल्यानंतर 15 मिनिटांमध्ये परीक्षा केंद्र सोडायचे आहे, जेणेकरून तुमचेकडून जे काही सोशल डिस्टन्सिंग आहे ते तिथे पाळले जाईल. त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त 30 मिनिटे उशिराने प्रवेश दिला जाईल. म्हणजे तुमचं टायमिंग जर समजा 11 वाजता असेल आणि तुम्ही एक साधारणतः 11:30 पर्यंत तुम्ही गेला तर तुम्हाला त्या हॉलमध्ये परीक्षा हॉलमध्ये तिथे प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर किमान 30 मिनिटांनंतर परीक्षा कक्ष सोडण्यास परवानगी देण्यात येईल. म्हणजे 11 वाजता पेपर सुरू झाला तर लगेच तुम्ही असे होणार नाही की तुम्ही 10 मिनिटं हॉलमध्ये बसलात आणि तुम्हाला पेपर सबमिट करायचा आहे, तर तशा प्रकारे होणार नाही. तर कमीत कमी तुम्हाला 30 मिनिटे त्या परीक्षा हॉलमध्ये बसावी लागेल आणि 30 मिनिटांनंतर तो परीक्षा हा किंवा तो परीक्षा कक्ष सोडण्यास तुम्हाला परवानगी देण्यात येईल. तर हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की वेळेवर तुम्हाला पोहोचणं आवश्यक आहे. 15-20 मिनिटे तुम्ही अर्धा तास मिनिटे आधी तुमचे जे काही ऑफलाईन परीक्षा केंद्र वगैरे असतील त्या केंद्रावर तुम्ही पोहोचायचं आहे. त्यानंतर काही नियम विद्यार्थ्यांना पाळायचे आहेत जेणेकरून हा जो कोरोना व्हायरसचा किंवा COVID-19 प्रसार किंवा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीनेही तुम्हाला प्रत्येकांना हे नियम काही पाळायचे आहेत की जसे की तोंडाला मास्क बांधणे, त्यानंतर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हे प्रत्येकाला बंधनकारक असेल आणि तसेच शासनाने जे काही नियम सांगितलेले आहेत जेणेकरून या कोरोना विषाणूचा किंवा COVID-19 प्रादुर्भाव टाळला जाईल अशा सगळ्या उपाययोजनांचे पालन तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना करावायचे आहे किंवा ते बंधनकारक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे परीक्षेशी संबंधित जे आज आपल्या विद्यापीठाचे परिपत्रक किंवा सर्क्युलर आलेले आहे त्याचे एक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण मी केलेले आहे. जरी तुम्हाला काही शंका असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते टाईप करा, जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मित्रांनाही फॉरवर्ड करा, जेणेकरून त्याचे काही कन्फ्युजन असेल तर ते दूर होईल. धन्यवाद.